गेवराई तालुक्यातील उमापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतींचं काम झालं असून यासाठी तब्बल साडे नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे एवढ्या मोठ्या रकमेत बांधकाम दर्जेदार करणे गरजेचे होते मात्र या संरक्षण भिंतींचं काम तब्बल पाच दशकांनंतर झालं तेही निकृष्ट दर्जाचं झालं असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करतात या कामात कमी ग्रेडचं सिमेंट एम बी नुसार त्या एम एम स्टील न वापरता कमी एम एम तसेच अमृता नदीची ओढ्या नजिकची ठिसूळ रेती कॉलम उभारले असल्याने नागरिक सांगत आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना विजय पंडित यांनी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी देऊन तालुक्यातील सर्वात भव्य दिव्य अशी चोवीस खोल्यांची इमारत उभी केल्याने गावच्या वैभवात भर केली होती याच इमारतीचा संरक्षण भिंतीला तब्बल नऊ पॉइंट पाच लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झालं असल्याने नागरिक नाराज असल्याची खंत व्यक्त करत आहेत शेख आमिन एम सी एन न्यूज गेवराई